जीवे मिल जाएगा। जय मराठा, लाल मराठा, जय मराठा, लाल मराठा। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक खासदार आम्ही आज निवासस्थानाच्या बाहेर करतोय। जर आम्हाला न्याय लवकर नाही मिळाला तर त्यांच्या निवासस्थानाच्या आत घुसू। माझी सरकारला विनंती आहे, संसदेला विनंती आहे, लवकरात लवकर मराठा समाजाचा आक्रोश थांबवा, अन्यथा होणाऱ्या परिणामास तुम्ही तयार राहा। या ठिकाणी मराठा समाजाच्या भावना अत्यंत प्रक्षोभ आहेत आणि महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा पूर्णतः बंद ठेवलेला आहे। महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातली 1100 गावं, 9 नगरपालिका, महापालिका आणि विशेषतः खास करून अभिनंदन करतो की या मराठ्याला पूर्ण सोलापूर शहरातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या समाजाने, माझे दलित बांधव असू दे, माझे मुस्लिम बांधव असू दे, सगळ्या बहुजन समाजाने पाठिंबा दिला आहे, सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल मी अभिनंदन करतो। पण 32% आरक्षण असलेला हा समाज ह्याला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत या मराठा समाजातले तरुण अस्वस्थ राहणार आहे। शासन कुणाचं आम्हाला माहीत नाही। आम्हाला माहिती आहे 1985 शहाबानो प्रकरणामध्ये जेव्हा निकाल लागला सर्वोच्च न्यायालयाने, त्यावेळेला राजीव गांधींनी सर्वोच्च न्यायालयात कायदा केला आणि पुनश्च एकदा मुस्लिम समाजाला न्याय दिला। त्याच धर्तीवर मोदी सरकारने मराठा समाजाला लोकसभेत आणि राज्यसभेत कायदा करावा। कायदा केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय त्याला काय करू शकत नाही। जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर यात आता संसदेने निर्णय गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि मराठा समाज हा अस्वस्थ असणं कुठल्याही राजकीय पक्षाला, राजकीय सरकारला सोबणार नाही। आत्ताच आम्हाला बातमी लागली आहे की एका अगलूरमध्ये एका आमच्या मराठा तरुणाने आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे। आत्तापर्यंत आमचे 42 तरुण आत्महत्या केलेले आहेत। तो जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा समाजाचं आंदोलन अशाच पद्धतीने महाराष्ट्रात चालू राहील। पुढे जाऊ देऊ नका। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। मराठा समाजाला
नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार गेल्या 25 वर्षापासून मराठा बांधवाला आरक्षण मिळावं ही रिपब्लिकन पक्षाची संकल्पना आहे, मागणी आहे, आणि त्याच मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आज रिपब्लिकन पक्ष मराठा बांधवाला आरक्षण मिळावं यासाठी आजच्या आंदोलनामध्ये सक्रियपणे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग होऊन हे आरक्षण मिळावं यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.